कायम वाघ म्हणून आरेला कार्य करणाऱ्या शिवसेनेचा आवाज मात्र आज पुरता बंद झालेला आहे. कारण बेळगावमधील मराठी भाषिकांच्या प्रश्नी निघालेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिवाकर रावते तिथे पोहोचले खरी, पण बेळगाव पोलिसांनी त्यांच्या हातात एक नोटीस देऊ केली आणि ती नोटीस बघताच दिवाकर रावते आल्या पावली परत फिरले. त्यामुळे यावरनं शिवसेनेने भरलेला आंदोलनाचा भार फुसका ठरलाय असं आता म्हटलं जाऊ लागलंय. ज्या प्रकारे जय महाराष्ट्र जे बोलतील त्यांचं लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा आणण्याची भाषा करते हा तेलगीमधला आरोपी आहे. एक पत्र लिहून प्रश्न सुटतो का? मुख्यमंत्र्यांनी इकडे बसून त्याला कानफडात मारले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. मुख्यमंत्र्यांच्या बेळगावबाबतच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना खुद्द सेनेची बेळगावबाबतची भूमिका किती धरसोडीची आहे हेही जरा तपासून पाहायला हवं होतं. रोशन बेग यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आज बेळगावात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सेनेचे मंत्री दिवाकर रावते कोल्हापुरात पोहोचले, मात्र बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव बंदीचा आदेश बजावल्यानं रावतेंनी आधी बेळगावला जायला नकार दिला होता. मात्र मातोश्रीवरून फोन येताच त्यांनी आपली भूमिका बदलली. मला आंदोलनात्मक भूमिका घेणं मंत्र्यांना त्याने करावी का हा प्रश्न असल्यामुळे मला अधिकृत नोटीस त्याने दिलेली आहे बंदीची, त्यामुळे सरकार म्हणून मी तिथे जात असताना त्याची अंमलबजावणी करण्याबाबत काय करावायचा मी विचार करतोय. परंतु असे मोडणं हे एका सरकार आणि दुसऱ्या सरकारमधला विषय आहे, प्रोटोकॉलचा विषय असतो, त्यामुळे मी त्या संदर्भातला विचार करतो. शिवसेनेचा ताफा अखेर बेळगावच्या दिशेनं निघाला खरा, मात्र पहिल्याच टोल नाक्यावर कर्नाटकच्या पोलिसांनी हा ताफा अडवून रावतेंच्या हातात बंदीचा आदेश ठेवला. त्यानंतर पुढचा मागचा विचार करण्याआधीच रावतेंनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. मी तिथे जात असताना एक पक्षाचा नेता, शिवसेनेचा नेता आदरणीय उद्धवजींनी काल अग्रलेखातून आदेश दिले होते की मंत्र्यांनी गेलं पाहिजे, त्या आदेशाचं पालन आणि माननीय उद्धवजींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मंत्री म्हणून जात असताना त्या सरकारचा अनादर करू नका, म्हणून मी मला मिळालेल्या या बंदी हुकमानंतर मी परत फिरतो. एकीकडे बेळगावची जनता कानडी दडपशाहीला झुगारून देण्यासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्राकडे डोळे लावून बसली आहे, दुसरीकडे शिवसेनेसारखा जहाल पक्ष मात्र नोटीसीचा कागद हातात पडताच माघारी फिरल्यानं या आंदोलनामागील त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सवाल विचारण्याचा सेनेला खरंच नैतिक अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर.